हॅलो, नमस्कार सर. आज खूप इंटरेस्टिंग टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपल्या घरात बऱ्याच वेळेस असे बल्ब्स असतात, एक्सपायर झालेले नसतात, परंतु हे पूर्ण अशी लुकझुक करत असतात, त्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस काय करायचं आहे, चला तर मग पाहूया. या ठिकाणी मी हा बल्ब काढून घेतलेला आहे आणि या बल्बला तुम्ही पाहू शकता, जे सेंटर पॉईंट असतात त्या बऱ्याच वेळेस ते क्रॅश गेलेले असतात किंवा घासल्यामुळे ते व्यवस्थित चालत नाही आणि म्हणावं तशी त्याची पॉवर देखील कमी झालेली असते. अशा वेळेस काय करायचं, आपल्या घरात जी काडीपेटी असते तर ती काडीपेटी यावरती घासायची आहे, जेणेकरून काडीपेटीचा जो मसाला आहे तो मसाला त्याला लागून जाईल, म्हणजे त्याची पॉवर थोडीशी एक्स्ट्रा होईल आणि जेणेकरून आपला बल्ब एकदम व्यवस्थित असा चालेल. तर तुम्ही पाहू शकता, अगदी एखादा मिनिटभरच याला फक्त घासायचं आहे, जास्त देखील घासायची बिलकुलही गरज पडणार नाही. एक रुपयाही यामध्ये कॉस्ट आपली वाया जाणार नाही आहे, कारण की एवढा 700 ते 800 रुपयांचे हे बल्ब असतात, ते टाकूनही देऊशी वाटत नाही आणि यूज करायला गेलं तर खूप सारा प्रॉब्लेम येतो. तर चला तर एक मिनिटानंतर तुम्हाला मी लावूनसुद्धा दाखवते. या ठिकाणी काय प्रयोग होत आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता लाईट बंद आहे, मी ऑन करते तर कुठे लुकझुक झालेली तुम्हाला दिसणार नाही आहे. तर ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर अजून नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स जर पाहिजे असेल तर लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा एकदा मी लाईट बंद करते आणि ऑन करते, तर पुन्हा पहा कुठे काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. तर ही ट्रिक जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. त्यानंतरची नेक्स्ट टिप म्हणजे, आपल्या बऱ्याच वेळेस आपण प्रवासामध्ये जातो तर खूप वेळेस असे मोठमोठे सोप आपल्या सोबत न्यावे लागतात, किंवा जर ओला केला तर खूप सारा प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्याकडे जी बटाटा वेफर्सची जी सोलर असतं, तर ते सोलर या ठिकाणी मी यूज करत आहे. तर याचे आणि छोटे छोटे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहे. तर सेम ह्याच पद्धतीने सर्व सोपचे तुम्हाला प्रवासासाठी किती दिवस जायचं आहे किंवा किती साबण लागणार आहे तेवढंच फक्त आपण स्लाइस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी आरामात त्याचे छोटे छोटे स्लाइस होतात आणि हे स्लाइस तुम्ही कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते देखील तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते. तर तुम्ही पाहू शकता, आपला अजिबातही जास्त साबण या ठिकाणी यूज करावा लागणार नाही किंवा ओला देखील होणार नाही, किंवा ओला जर झाला खूप सारा चिपचिप होऊन जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ही संपलेली टिकल्याची डब्बी आहे, अगदी छोटीशी डब्बी आहे, जास्त देखील मोठी नाही. तर या डब्बीमध्ये मी जे छोटे छोटे स्लाइस केले होते ते स्लाइस यामध्ये आरामात 10 ते 12 स्लाइस आरामात यामध्ये बसतात आणि आपल्याला जसं लागेल तसं या पद्धतीने आपण यूज करणार आहोत. तर यूज करताना देखील तुम्ही पाहू शकता आणि याला झाकणसुद्धा मी लावून घेणार आहे आणि झाकणसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी आरामात याचं झाकण बसलेलं आहे. तरी सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तुम्ही पाहायला गेलात अगदी 2 इंचच आहे, जास्त देखील ही डब्बी नाही आहे, खूप मोठी देखील नाही आहे आणि जड पण नाही आहे. जेव्हा खूप मोठे मोठे साबण असतात तेव्हा जागा देखील जास्त लागते आणि खूप सारा वेळ देखील वाया जातो. तर ही यूज करताना सुद्धा तुम्ही पाहू शकता, जसे लागेल तसं आपण याचं झाकण उघडायचं आहे आणि जसे जसं लागेल तसं तसं आपण हाताला लावून पाणी टाकून स्वच्छ धुवू शकतो. तर ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. ही ट्रिक्स या अगोदर तुम्हाला माहीत होती का ते देखील कमेंट्स बॉक्समधून सांगायला विसरू नका, आणि कमेंट्स कोणाच्या येत नाही आहेत, फक्त व्ह्यूज प्रचंड येत आहेत. तर त्यानंतरची नेक्स्ट टिप म्हणजे, बऱ्याच वेळेस आपली किचनमधली कात्री असो किंवा शिवणकामासाठी आपण कात्री यूज करत असो, तर तुम्ही पाहू शकता याला बिलकुलही धार नाही आहे, काही कट करायला गेलं तर कटसुद्धा होत नाही आहे. तर अशा वेळेस काय करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगते. अगदी घरगुतीच मी उपयोग सांगत असते, कारण मी देखील एक हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ म्हटल्यानंतर घरगुती पद्धतीने खूप सारं नॉलेज देण्याचा मी छोटासा प्रयत्न करत असते. तर आपल्याकडे जो काचेचा ग्लास असतो किंवा बाऊल असतो, तर त्यावर तुम्ही कात्री 4 ते 5 वेळेस ज्या पद्धतीने आपण कमती एखादी वस्तू कट करतो तर सेम त्याच पद्धतीने कट करणार आहे. आणि कट करताना फक्त त्याला टोक त्याचं पूर्ण शेवटपर्यंत न्यायचं आहे, जेणेकरून कात्रीला संपूर्ण धार लागली जाईल. अगदी 8 ते 9 वेळेसच करायचं आहे, जास्त देखील करायची बिलकुलही गरज नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला करकर आवाजसुद्धा येत असेल तर तुम्हाला मी दाखवते सुद्धा, याला पूर्ण थोडंसं याचं पाहू शकते याला पूर्ण धार लागलेली आहे. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही धार कोणत्याही वस्तूला करू शकता. तर आता तुम्हाला मी कट करूनसुद्धा दाखवते. आत्तासुद्धा कात्रीचा आवाज तुम्ही पाहू शकता, एकदम सेपमध्ये करकर आवाज यायला लागलेला आहे, म्हणजे परफेक्ट आपल्या कात्रीला धार लागलेली आहे. ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करत चला. त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे आपल्याला ज्या टाकून दिल्या बांगड्या असत किंवा आता बँटेक्सच्या बांगड्या शक्यतो कोणी यूज करत नाही, तुम्ही कोणत्याही बांगड्या किंवा मेटलच्या बांगड्या असतील कोणत्याही बांगड्या तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. तर आपल्या ज्या सेफ्टी पिन असतील किंवा क्लचर असतील तर त्याला कशा पद्धतीने यूज करायचं आहे तेच तुम्हाला आता दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या बऱ्याच वेळेस सेफ्टी पिन कुठेही पडलेल्या असतात, फक्त वेळेला कधीच कोणती गोष्ट लवकर सापडत नाही. तर याला तुम्ही पाहू शकता मी सर्व यामध्ये घालून घेणार आहे आणि घालून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सुद्धा हे तुम्ही कुठेही अडकून ठेवू शकता. किचनमध्ये कप वगैरे अडकवण्याची जागा असते किंवा चमचे वगैरे अडकवण्याची जागा असते तिथे तुम्ही कुठेही त्याला अडकवू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तसंच दुसरं देखील मी बांगडी आहे ती देखील तुम्हाला दाखवते. या ठिकाणी माझ्या छोटी छोटी पप्ससाठी आपण जे क्लचर यूज करतो किंवा केसांना लावण्यासाठी कोणतेही क्लचर असतात मोठे छोटे कोणतेही क्लचर याला तुम्ही लावू शकतात, खूप आरामात यामध्ये बसतात. तुम्ही पाहू शकता याला जवळपास मी 4 ते 5 क्लचर याला लावून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सुद्धा अजिबात कुठे ऑड वाटत नाही किंवा आपली एकदम सेफमध्ये सुद्धा राहतात. तर तुम्ही पाहू शकता याला माझ्याकडे भिंतीला मी एक हुक होतं तर त्या हुकाला मी या ठिकाणी या दोन्ही बांगड्या लावून दिलेल्या आहेत आणि जशी जशी आपल्याला पिन लागेल छोटी मोठी कोणती पिन लागेल तर आपण त्यावेळेस झटपट या ठिकाणी यूज करू शकता. तर ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. त्यानंतरची नेक्स्ट टिप्स म्हणजे बऱ्याच वेळेस आता लगीन सराई आहे त्यामुळे आपण मॅचिंग बांगड्या मॅचिंग कानातले घालतो परफेक्ट मॅचिंग ड्रेसवरती मॅचिंग साडीवरती. तर आपले बऱ्याच वेळेस असे मोठे मोठे कानातले जेव्हा यूज करतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपले कान दुखतात किंवा चिडतात, मराठी भाषेमध्ये चिडतातच म्हणतात कारण की बऱ्याच वेळेस हे दुखतात किंवा असं त्याच्यातून थोडंसं पू आल्यासारखं सुद्धा होतं, खूप सारा प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस काय करायचं, ही जी लसूण असतो लसणाची अगदी एकच पाकळी घ्यायची आहे, जास्त देखील यूज करायची नाही. तर या ठिकाणी एकच पाकळी असते तर एक पाकळी पुरेशी होऊन जाते. तर ही पाकळीमध्ये फक्त आपल्याला कानातल्याचा जो दांडा असतो तो दांडा आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे. तर कशा पद्धतीने फक्त याला घुसवून ठेवायचा आहे, अगदी एखादा मिनिटभरच याला घुसवून ठेवायचा आहे, जास्त देखील घुसवून ठेवायची अजिबात गरज नाही. आणि 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता जसं लागेल तसं तुम्ही याला काढून घेऊ शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा लगेच तुम्ही यूज करू शकता कारण की लसूण ही औषधी वनस्पती आहे, याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. उलटा आपल्या कानातील जी काही चिडचिड होतं चिडतो त्यावेळेस ते एकदम बरं होतं आणि बिलकुलही चिडत नाही. तरी ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर तुम्हाला जर माझे खरोखर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी देखील तुमच्यासारखीच एक हाऊसवाईफ आहे, मला देखील खूप सारे प्रॉब्लेम्स माझ्यासमोर क्रिएट होत असतात. तर त्यावरती मी सोल्युशन अगदी घरगुती पद्धतीने कशा पद्धतीने सोल्युशन देत असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण तुम्हालासुद्धा हे प्रॉब्लेम नक्कीच येत असणार. म्हणूनच कुठेतरी हे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे, त्यामुळे आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की प्रत्येक महिलेला त्याचा उपयोग होऊन जाईल. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.